नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में कांग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष संध्या सवालाखी ने नागपुर शहर में पत्रकार परिषद ली। शहर अध्यक्ष डॉक्टर एडवोकेट नंदा पराते इनको बिना सूचित किए गए ये पत्रकार परिषद ली गई। इस वजह से इन दोनों महिलाओं में शाब्दिक तूतू मैमै हुई। राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष इनके नेतृत्व में देशव्यापी आंदोलन किया जा रहा है, जिसके लिए शहर अध्यक्ष नंदा पराते इन्हें दूर रखा गया था। एडवोकेट नंदा पराते आहे, मी नागपूर शहर महिला कांग्रेसला आता 3 महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते, मला कोणी मेसेज टाकत नाही, मला काही बोलवत नाही। कुठल्या आज प्रेस क्लबला होती, मला माहित नाही प्रेस केव्हा होती। तर काल मला कुठलीही माहिती मिळत नाही। आज अलकाताई लांबा येणार आहेत, किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही। मी 4 वेळा फोन करून राहिली, मी कुठे येऊ, मला कोणीही सांगायला तयार नाही। मेसेज दाखवून द्या, माझा फोन माझ्या हातात आहे, मला मेसेज, मला कोणी काही सांगितलेलं माहित नाही। मला आंदोलन 3 महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली, कार्यक्रम घेऊन राहिले, मला काट आवल्यात येऊन राहिलेलं आहे। मला काही नागपूरमध्ये कार्यक्रम आहे, नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे। स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही, त्यांना मी मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा। तुम्ही आपल्या, अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे कहा दिसून नाही।